सेंद्रीय शेतीचा अवलंब करा, कृषिमंत्र्यांचं आवाहन. शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना आखून त्यांचं सूक्ष्म नियोजन करा, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचं आवाहन. आणि जगातील साखर उत्पादन यंदा 7% वाढणार, आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची माहिती. नमस्कार, मी मृण्मयी काळे, कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात कृषीविषयक सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर तसंच एकात्मिक आणि सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यासाठी शपथ घ्या असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी केलं. वाराणसी इथं न्यू इंडिया मंथन संकल्प से सिद्धी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. एकात्मिक कार्यक्रमामुळे गेल्या 5 दशकात कृषी उत्पादकतेत मोठी वाढ झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विशेषतः भात, गहू आणि कडधान्यांचं विक्रमी उत्पादन झालं असून गहू उत्पादन 98.38 दशलक्ष टनांवर पोहोचल्याची माहिती श्री सिंग यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे धान्य उत्पादन वाढणं शक्य झालं असल्याचं कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी यावेळी नमूद केलं. शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना आखून त्यांचं सूक्ष्म नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं आहे. सोनपूर कृषी विज्ञान केंद्र आणि आत्माच्या वतीनं गडचिरोली इथं आयोजित केलेल्या संकल्प ते सिद्धी कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना तयार केल्या आहेत, त्यांचा लाभ घेण्याचं आवाहनही अहिर यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाला गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अमरीशराव अत्राम, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे आदी मान्यवर उपस्थित होते. साखर उत्पादनात भारताचा जगात 2रा क्रमांक आहे. आगामी हंगामात भारतातील साखर उत्पादन 4.5 दशलक्ष टनांनी वाढून 24.8 दशलक्ष टनांवर पोहोचेल असं साखर संघटनेनं जाहीर केलेल्या तिमाही अहवालात म्हटलं आहे. भारत, युरोपीय देश, थायलंड आणि चीनमध्ये साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे जगातील साखर उत्पादनात 2017-18 या वर्षातील हंगामात 7% वाढ अपेक्षित आहे. भारतीय शेती ही संस्कृतीप्रमाणेच विविधतापूर्ण असून इतर कुठलाही देश आपल्या इतकी पिकं घेत नाही. फलोत्पादन आणि पशुपालनातून 50% जास्त कृषी उत्पादनातील उत्पन्न मिळत असल्याचा, शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्न वाढीसाठी तिप्पट शेतमाल निर्यातीचं धोरण स्वीकारून मेक इन इंडियाच्या धर्तीवर ग्रो इन इंडिया अभियान राबवण्याची शिफारस सेंटर फॉर एन्व्हायरमेंट आणि अॅग्रिकल्चर अर्थात सेंटेग्रोने केली आहे. एसोचेम आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संमतीचा अहवाल नुकताच प्रकाशित केला. राज्यात 1 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 929.2 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो, मात्र चालू वर्षी सरासरीच्या तुलनेत 20% पाऊस कमी पडला. एकंदरीत पडलेल्या पावसाचा विचार केला असता जुलै ऑगस्टपेक्षा जूनमध्ये पाऊस जास्त पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तूर, बाजरी, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन आणि भात पिकांना चांगला दिलासा मिळाला असून पिकंही वाढीच्या अवस्थेत आहेत. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत, निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहे. बाजरी 1400-1200, गहू 1751-1500, सोयाबीन 3000-2700, भेंडी 1500-1000, वांगी 1500-1000, कोबी 600-400, टोमॅटो 3500-2500, लिंबू 1000-800, डाळिंब 3500-2500. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नमस्कार, राज्याच्या हवामानाचा आढावा.
गेल्या 24 तासात उत्तर कोकणात अनेक ठिकाणी, दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी तर 5 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी तर 4 आणि 5 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला. खरीप पिकांमध्ये अतिरिक्त पाणी साठू देऊ नये. भात पीक जिथे फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे तिथे पाण्याची पातळी 5 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी व खाचर तणविरहित ठेवावे. काढणीस आलेल्या पिकाची पावसापूर्वी काढणी करून घ्यावी व सुरक्षित स्थानी साठवणूक करावी. मध्य महाराष्ट्रात भुईमूग सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा किंवा पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 4 मिलीलिटर सायपरमेथ्रिन 10 लिटर पाण्यातून किंवा 20 मिलीलिटर कोरोपायरेफॉस 10 लिटर पाण्यातून मिसळून फवारणी करावी. टिक्का रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 10 ग्रॅम कार्बिडेझियम 10 लिटर पाण्यातून फवारावे. ऊस सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. ऊसात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी 3 ग्रॅम मेंकोझेप अथवा 1 ग्रॅम ट्युबोकोनाझॉल 1 लिटर पाण्यातून फवारावे. मराठवाड्यात पावसामुळे केळी, आंबा, द्राक्ष, सीताफळ बागेत तसेच भाजीपाला व फुल पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पूर्व विदर्भात धानाच्या रोवणीस 20 ते 25 दिवस झाले असल्यास निंदणी व डवरणी करून नत्राचा दुसरा हप्ता 25 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावा. रोवणी झालेल्या धाना रोपाची मुळे रुजवण्याकरिता शेतात पाण्याची पातळी 3 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी. धान पिकामध्ये कडाकर्पा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा 1/2 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन हे मिश्रण 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 16 मिलीलिटर क्विनॉल्फॉस 25% प्रभावी किंवा 14 मिलीलिटर फेंतोएट 50% प्रभावी 10 लिटर पाण्यातून मिसळून फवारणी करावी. धन्यवाद. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31 किमान 26, पुणे कमाल 29 किमान 21, नागपूर कमाल 34 किमान 24, औरंगाबाद कमाल 30 किमान 19, सोलापूर कमाल 33 किमान 20 आणि नाशिक कमाल 28 किमान 19. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.